बातमी आहे भंडारदरा इथून। 20 वर्षापासून आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनास अखेर यश मिळालं असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय। प्रकल्पग्रस्त शेतकरी आमदार डॉ किरण लहामटे व ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान जलसंपदा मंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय। घाटघर प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी हे गेल्या 20 वर्षापासून आपल्या हक्काच्या असलेल्या संगमनेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शेतीचा मोबदला द्यावा, घरातील एका माणसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी व शेतीसाठी लव्हाळवाडी केटीव्हीआरमधून पाणी द्यावे इतर मागण्यांसाठी सतत आंदोलन सुरू होते, मात्र सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याकारणाने दिनांक 5 ऑगस्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन करत विद्युत निर्मितीची चाकं बंद केली। त्यावेळी तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे व ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांनी आंदोलनकर्त्यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनाला अनुसरून मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत आमदार डॉ किरण लहामटे व ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग सचिव लाक्षवी जलसंपदा विभाग जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कोकण पाटबंधारे विभाग महामंडळ व संबंधित अधिकारी यांच्यात बैठक झाली। आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती अशोकराव भांगरे यांनी दिली आहे। या आदिवासी शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलनकर्त्यांनी आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळालेले यश म्हणून आमदार डॉ किरण लहामटे व ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांचे आभार मानले। 5 ऑगस्ट रोजी गाडगर येथील प्रकल्पग्रस्तांनी विद्युत प्रकल्पाचं काम बंद केलं होतं, त्यानिमित्ताने आमदार डॉक्टर किरण लहामटे मी त्या ठिकाणी आम्ही गेलो, प्रांत अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा करून सदर प्रश्न सोडवण्यासाठी माननीय आमदार डॉक्टर साहेब किरण लहामटे यांनी त्या ठिकाणी बैठक लावण्याचा आग्रह जयंत पाटील साहेबांना केला आणि काल दिनांक 11 तारखेला आमची घाटघर प्रकल्पाबाबत बैठक झाली। जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की ते 1-2 महिन्यात घाटघरचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील, जमिनीचा जो मोबदला आहे तो तातडीने देण्यासाठी जी कायदेशीर कारवाई करायची ती तातडीने करू, दुसरा प्रश्न शेतीला पाणी देण्यासाठी जो लव्हाळवाडी येथील केटीव्हीआर आहे तो दुरुस्त करून घाटघरच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्यात येईल, तिसरा प्रश्न राहिलेले काही जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांना कामं मिळाली नाही 140 च्या यादीमध्ये जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा पुढे बसवता येईल, नोकरी देता येईल। जनमत मराठीसाठी हा आढावा घेतला आहे भंडारदरा प्रतिनिधी नितीन शाह यांनी।